भारतीय बौद्ध महासभा धम्म कार्यकर्ता मेळावा अकोला जिल्ह्यातील विश्रामगृहामध्ये धम्म कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये ज्येष्ठ कवी सोनोने यांचा सत्कार करण्यात आला, तर भारतीय बौद्ध महासभेत प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला। अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांची अकोला जिल्ह्यामध्ये सभा घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणजे आज अकोल्यामध्ये कुठेतरी एक चेतना जागृत झालेली आहे आणि आपल्यासोबत एक इथे अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत। या संघटनेमध्ये काम करणारे जिल्हाध्यक्ष यांनी इतका मोठा संघटन इथे निर्माण केलेलं आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। तुमचं काय म्हणणं? भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यामध्ये एक वर्षापूर्वी मला या अकोला जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं, त्यानुसार मी माझ्या टीमसह या जिल्ह्यामध्ये काम करत आहे। आम्ही बौद्धांची स्वतंत्र आर्थिक व्यवस्था निर्माण करण्याचं जे राजरत्न आंबेडकरांसाहेबांचं जे उद्दिष्ट आहे त्या निमित्त कामाला लागलेलं आहे। आमचा बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचा एकच नारा आहे, पैसा हमारा बँक तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा, पैसा भी हमारा बँक भी हमारा, हे आमचं उद्दिष्ट आहे। माझा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका येत आहेत, तिथं कुठेतरी बौद्ध महासभेचे माध्यमातून कुठेतरी उमेदवार उभे करायचे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले लोक जायला पाहिजे, यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहे? भारतीय बौद्ध महासभेचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट समाजकारण आहे, अर्थकारण आहे, नंतर राजकारण आहे। आम्ही राजकारणाच्या संदर्भात या संदर्भात कुठली वाच्यता करत नाही किंवा या संदर्भात आमचा कुठलाही संकल्प नाही, कुठलाही विचार नाही। एक शेवटचा प्रश्न, जिथं आज बौद्धांच्या नावावर जे लोक आपली म्हणजे राजनैतिक पोळी शेकण्याचा जे प्रयत्न करत आहे त्यावर काय म्हणणार आपण? आपण अकोला जिल्ह्यामध्ये आज भारिप आहे, हे आहे, रिपाई आहे, अजून वेगळे वेगळे पक्ष आहेत। जे लोक पोळी शेकत आहे त्याच्यापेक्षा जे लोक पोळी शेकून घेत आहेत त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे की आपली पोळी आपण कुठे शेकायला पाहिजे, या संदर्भात जास्त वाच्यता करणं योग्य होणार नाही। थँक्यू। काम करत आहेत त्याच माध्यमातून या अकोला जिल्ह्यामध्ये बोधांची व्यवस्था निर्माण करण्यासाठी, बोधांची व्यवस्था उभी करण्यासाठी कशा पद्धतीने काम करायचं याच्यावर विचारविनिमय करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती। तसेच थोड्या दिवसामध्ये काही दिवसामध्ये या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे अकोला शहरामध्ये या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या सभेचं नियोजन देखील या मीटिंगचा एक भाग होता। आणि त्यांची सभा कशा पद्धतीने आयोजित करायची, कशा पद्धतीने ती यशस्वी करायची या पूर्ण आज चर्चा विचारविनिमय झालेला आहे आणि लवकरच एक तारीख निश्चित करून या जिल्ह्यात शहरामध्ये डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांची एक जाहीर सभा होईल आणि त्याच्या माध्यमातून या जिल्ह्यात भारतातील बौद्धांची स्वतंत्र आर्थिक व्यवस्था कशा पद्धतीने उभी करायची आहे याच्यावर सर्वांच्या समोर जाहीरपणे एक विचार ठेवला जाईल आणि लवकरच 10 वर्षाचा हा कार्यक्रम आहे। कुठेतरी महत्त्वाचा माझा एक प्रश्न आहे, या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जिथे अस्पृश्यांना जिथे न्याय दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि त्यांच्या नावावर जी लोक आज राजकारण करत आहेत, कुठेतरी आंबेडकरी नावाची संस्था चालत आहे, कुठेतरी गवई नावाची संस्था चालत आहे, कुठेतरी आठवले नावाची संस्था चालत आहे, यावर असं वाटत नाही का की लोक कुठेतरी याचा दुरुपयोग करत आहे? तुमचं काय म्हणणं आहे? नाही, दुरुपयोगाचा विषय नाही। या देशामध्ये RSS नावाची संघटना आहे, त्याच्या 64,000 विंग आहेत। जर 64,000 विंग हिंदुत्ववादी विचाराचे काम करू शकतात तर आंबेडकरांच्या नावानं 8-10-12 विंग का काम करू शकत नाहीत? तर हे काम अधिक गतीनं मोठ्या प्रमाणात काम होईल। आंबेडकर विचार प्रसाराचं काम हे समता प्रस्थापित करण्याचं काम आहे। समता प्रस्थापित करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचा हातभार या माध्यमातून लागेल असं मी याच्याकडे पाहतो। साहेब, आपलं काय म्हणणं? आपण स्वतः नेतृत्व करत आहे संघटनेचं आणि बौद्ध महासभा आज म्हणजे इतका मोठा कार्यक्रम इथे आयोजित करणार आणि अकोला जिल्ह्यामधून विदर्भात सर्वात मोठा जिल्हा आपण निवडला आहे, काय याची भूमिका राहील महत्त्वाची? भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था आहे, जिचे आज वर्तमान राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर साहेब, संपूर्ण देश आणि जागतिक पातळीवरती या भारतीय बौद्ध महासभेचं भारतातल्या बौद्धांचं नेतृत्व करत आहेत आणि आज अकोला जिल्हा हा एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक स्वतःची वेगळं अस्तित्व, वेगळी ओळख निर्माण करणारा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये एक धार्मिक ओळख, एक धार्मिक अंगाची, बौद्ध कल्चरची, बौद्ध संस्कृतीची ओळखसुद्धा या अकोला जिल्ह्याच्या माध्यमातून सुरू व्हावी यासाठी या जिल्ह्याची सर्व भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकारिणी अतिशय मेहनतीनं चांगल्या पद्धतीचं काम करत आहे।
आणि डॉक्टर राजरत्न जी आंबेडकर साहेब यांनी जो संकल्प केला आहे बाबासाहेबांच्या संकल्पनेतला भारत गोधमय करण्यासाठी जो त्यांनी निर्धार केलेला आहे त्या निर्धारावरती ठाम राहून आज संपूर्ण अकोला जिल्ह्यामधील सर्व वैचारिक पातळीवरती असणारे कार्यकर्ते सामाजिक पातळीवरती काम करणारे सर्व कार्यकर्ते आज एका विचाराखाली भारतीय बौद्ध महासभेच्या या छत्रछायेखाली येऊन सर्व एकत्र येऊन आदरणीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण अकोला जिल्हा अतिशय ताकदीने त्या कामामध्ये त्यांच्या सोबत उभा राहिलेला आहे। बौद्ध महासभेच्या सभा आयोजित करण्यात आली होती डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी आज सज्ज झालेले लोक आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये आज अशी अभूतपूर्व बैठक पहिल्यांदा आयोजित करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे महिला आघाडीसुद्धा यामध्ये समाविष्ट आहे। भविष्यामध्ये तुमचे काय म्हणजे उपक्रम आहेत, काय सभा घेणार आहेत किंवा या संघटनेला उभ्या करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे? द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया प्रणित राजरत्न आंबेडकर साहेब यांनी द बुद्ध ह्या संघटनेची जी स्थापना आणि आम्हाला जे या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत जिल्हा कार्यकारिणी म्हणून कार्य करण्याचे, तर आमचं पहिलं विजन असं आहे की बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था, की बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था पहिल्या आर्थिक बाबतीत जर सक्षम असेल तर आपण पुढे काही करू शकू, म्हणून आम्ही सगळ्यात पहिले आमची बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था अशा प्रमाणात निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की बौद्धांची ही बँक असली पाहिजे। त्यासाठी आपल्या जिल्ह्यामधून 4000 सभासद त्यांनी निवडायला सांगितलेले आहे। प्रत्येक सभासदाकडून 2600 रुपये, फक्त 2610 रुपये गोळा करून 4000 सभासद निर्माण करायचे आहे। तेव्हा या जिल्ह्यामध्ये द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्यामार्फत बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था म्हणून एक बँक निर्माण करायची आहे आणि त्यानंतर साहेबांचं असं उद्दिष्ट आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये रुग्णालय असलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सिटी असली पाहिजे, महाविद्यालय असलं पाहिजे, रुग्णालय असलं पाहिजे। ज्या काही गरिबांसाठी ज्या काही योजना आहेत त्या योजना मात्र या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आता म्हणजे मिळत नाहीत, गरिबांपासून त्या दूर चाललेल्या आहेत, तर ही आपल्या समाजासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचं कार्य त्यांनी हातात घेतलेलं आहे। त्यासाठी आम्ही जिल्ह्याची मी महिला आघाडीची जिल्हाध्यक्षा राजकन्या सावळे म्हणून त्या कार्य करण्यासाठी मी पुढाकार घेत आहे आणि प्रत्येक या कार्यक्रमाला उपस्थित राहून राजरत्न साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे। मध्ये म्हणा, रिपाई म्हणा, भारिप म्हणा किंवा अजून आठवले गट म्हणा, कवाळे गट म्हणा, म्हणजे फक्त राजकारण, निवडणूक आली की मग आलं बसपा आलं, रिपाई आलं, हे आलं, ते आलं, परंतु कोणीतरी या आपल्या लोकांसाठी आपल्या सर्व जे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे लोक जगत आहेत त्यांच्यासाठी विचार नाही केला, आपल्याला काय वाटते? तेच ध्येय राजरत्न साहेबांचं आहे की आतापर्यंत या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच नव्हता, तर त्या लोकांकडे पाहणे म्हणजे त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, या मूलभूत गरजा म्हणजे त्यांची आर्थिक बाजू, त्यांचं शिक्षण आणि त्यांची व्यवस्था करणे, हे फक्त केवळ आणि केवळ राजरत्न साहेबांच्या लक्षात आलेलं आहे। आणि राजरत्न साहेबांचं मिशन हे आहे की बाबासाहेबांचं राहिलेलं अधुरं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचं त्यांनी व्रत घेतलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे।